पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. असदुद्दीन ओवेसी आणि दहशतवादी अल बगदादी यांच्यात काहीच फरक नाही. शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांचे धक्कादायक वक्तव्य. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी पहिल्यांदाच राजकीय कनेक्शन उघड. भाजपच्या माजी आमदाराच्या मुलास अटक. राम मंदिर निर्माणाचे झाले, आता लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा झाला तर राजकारण सोडणार. भाजपचे ज्येष्ठ नेते गिरिराज सिंह यांचे वक्तव्य. अग्निदोन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. भारताने पहिल्यांदाच रात्री केली क्षेपणास्त्राची चाचणी. शबरीमला मंदिर दर्शनासाठी खुले झाले, परंतु मंदिरात जाण्यास 10 महिलांना रोखले. मंदिरात 10 ते 50 वर्षापर्यंतच्या महिलांना प्रवेश करण्यास बंदी असल्या कारणाने प्रवेश नाकारला. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 7वा स्मृतिदिन. राज्यातल्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिली हिंदुत्वाची आठवण करून ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत केले बाळासाहेबांना अभिवादन. प्रादेशिक अस्मितेचा हुंकार मिरवणारा मराठी माणूस बाळासाहेबांनी उभा केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरेंना केले अभिवादन. शिवसेनेला कोणी शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, खासदार संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर. मला आमची 40,000 मंदिरे परत हवी आहेत. अभिनेत्री कोयना मित्राचे MIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना सडेतोड उत्तर.